मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. छान पाऊस पडतो मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागात पाऊस पडतोय. खरं तर मुंबईतली जी धरणं आहेत म्हणजे पवई धरण हे जे आहे, तलाव जो आहे तो 7 दिवसात भरून गेला. वातावरण थंड आहे, पण दुसरीकडे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे. काल शिवसेना भवनावर भाजपचे कार्यकर्ते गेले, भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली, त्यांना मारहाण करण्यात आली, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडे मारहाण केली, असे वेगवेगळे जे आरोप आहेत ते केले जात आहेत. आणि शिवसेना भाजप कधी काळी सत्तेत असताना हातात हात घालून सत्तेचं राजकारण करत होते, पण आता शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आणि मुद्दा आहे राम मंदिराचा. राम मंदिरासंदर्भात संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले किंवा अग्रलेख आले सामन्यामध्ये, त्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांना राग आला आणि ते सेना भवनावर पोहोचते. मी चर्चा करणार आहे की शिवसेना भाजपचं एवढं फाटलंय काय, किती वाजलेलं आहे, आणि राम मंदिराबाबत शिवसेनाचे प्रश्न उपस्थित करतात ते योग्य आहेत की नाहीये. या चर्चेत सहभागी होतात भाजपचे आमदार गिरीश व्यासजी आणि त्याचबरोबर जयंत माईनकर, ज्येष्ठ पत्रकार, या ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि विश्लेषक या चर्चेत सहभागी होतात. आणि त्याचबरोबर सुनील प्रभू थोड्याच वेळात या कार्यक्रमात सहभागी होतील. माझे सहकारी शिवाजी काळे आणि अमित यांना मी विनंती करतो की सुनील प्रभू यांना या कार्यक्रमात जोडून द्यावं. मी थेट पहिल्यांदा गिरीश व्यास यांच्याकडे जातो. व्यासजी, तुम्ही म्हणजे भाजपने आरोप केलेले आहेत की शिवसैनिकांनी कार्यकर्त्याला मारहाण केली, अग्रलेख जो आहे तो संजय राऊत यांनी जो लिहिला आहे तो जाणीवपूर्वक सूडबुद्धीने लिहिला आहे, म्हणजे शिवसैनिकांनी तुमच्यावर टीका करायची नाही असं शिवसैनिकांचं मत आहे. आणि त्यांनी असं थेट म्हटलं की वेळ ठरवा, तारीख ठरवा, आम्ही दोन हात करायला तयार आहोत. काय हे किती प्रकरण सिरियस वाटतं तुम्हाला? एकंदर या प्रकरणामध्ये जर आपण विचार केला आणि चर्चा केली तर आज सामन्याने जे लिहिलं किंवा काल जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो की शिवसेनेने आपला मूळ विचार ज्यासाठी शिवसेनेचं निर्माण झालं होतं, परमपूज्य हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने शिवसेनेकडे पाहत होते, शिवसेना घडवत होते, हिंदुत्ववादी शिवसेना, मराठी माणसाची शिवसेना, या सगळ्या विषयांना गेल्या सत्तेच्या संदर्भामध्ये या सरकारनं या नेतृत्वानं शिवसेनेच्या बगल दिलेली आहे. ही शिवसेना बदललेली आहे आणि आता एक स्पष्ट झालंय की या देशामध्ये जर कुठला हिंदुत्ववादी पक्ष जर असेल एकमेव तर तो भारतीय जनता पक्ष आहे. जी घटना झाली, ज्या घटनेच्या मागची भूमिका आपल्याला माहिती आहे की कुणी आरोप केलेत, संजय सिंगने आरोप केले, तो ते दिल्लीतले नेते आहेत, त्यांची पूर्ण जुनी हिस्ट्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला सांगण्याचं काही कारण नाही. त्यांनी आरोप केला की जो व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये या वया पद्धतीने भ्रष्टाचार झालेला, पण त्याच्या जेव्हा खोलामध्ये जेव्हा आपण जातो, त्याची जेव्हा कागदपत्र पाहतो, जे सरकार दरबारी ज्या पद्धतीनं व्यवहार होतो त्या पद्धतीनं किंवा ज्या व्यक्तीकडनं ही खरेदी करण्यात आली तो व्यक्ती या मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडनं प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे की वास्तविक भ्रष्टाचार झालाय का, तुम्ही किंमत काय सांगितली. त्याने जर असं म्हटलं किंवा आम्ही किंमत कमी सांगितली आणि यांनी जास्त दिली, किंवा आम्ही जे मागितलं त्याच्यामधली काही रक्कम वेगळी दिली आणि काही रक्कम वेगळी मिळाली, तर भ्रष्टाचार झाला. जर सरळ सरळ व्यवहार झाला असेल, कोणीतरी एक पाठक परिवार, कुसुम पाठक, हिरेन पाठकने त्यांच्याशी व्यवहार केला होता, तो व्यवहार सुरू होता, तो व्यवहार सुरू असताना सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, त्या निकालानंतर एकाएकी देशभरामधल्या अनेक कॉर्पोरेट सेक्टर असतील, देशभरातल्या अनेक संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट असतील, या लोकांची धाव अयोध्येकडे आधीच वळायला लागली होती आणि त्यांनी तिथे जागा आपल्या संदर्भामध्ये कारण आंतरराष्ट्रीय स्तर होणार म्हणून ती जागा घ्यायला सुरुवात केली. एकंदर जे चित्र आहे त्या चित्राप्रमाणे आणि यामुळे हा जो व्यवहार होता तो अन्सारींनी त्यांच्याबरोबर केला आणि नंतर तो विश्व हिंदू परिषदेला त्या मंदिर न्यासाला तो दिला. आता 1,20,000 स्क्वेअर मीटर एवढी जागा आहे, स्क्वेअर फूट जागा आहे आणि या जागा रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे आणि एकंदर जर त्याची किंमत बघितली तर 1,700-1,800 रुपये पडते, त्यापेक्षा जास्त किमतीचे व्यवहार आजूबाजूला झाले. अयोध्येमध्ये अधिक मोठ्या किमती अनेक ठिकाणी आहेत आणि कमी किमतीमध्ये घेऊनही जो काही आरोप आहे की एका बाजूने पाठकचा 2 कोटींचा व्यवहार आणि नंतर 18 कोटींचा विकणार, यावरची चर्चा, याला भ्रष्टाचाराच्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्ववादी संघटना, विश्व हिंदू परिषद किंवा राम मंदिरचं न्यास
या संदर्भात ज्यांच्या पोटामध्ये दुखत आहे त्या लोकांनी या पद्धतीची एक लोकांसमोर मांडणी करण्याचा प्रयत्न केला. पण चंपतरायजी जे त्या राम मंदिर न्यासाचे प्रमुख आहेत त्यांनी स्पष्टता या सगळ्या गोष्टींचं खंडन केलं. चौकशी जी व्हायची असेल ती होईल, चौकशी नंतर जे सत्य यायचं असेल ते होईल. परंतु या संदर्भामध्ये जेव्हा एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेने अशा पद्धतीनं भूमिका घेतली तर त्याचा निषेध म्हणून करायला जेव्हा एक कार्यकर्ते पुढे जातात आणि ते निषेध म्हणून लोकशाही पद्धतीनं करतात तेव्हा पोलिसांच्या संरक्षणामध्ये ठोकशाहीची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा त्यांचं पितळ उघडं पडतं. आणि लक्षात येतं की शिवसेना ही आता पण योग्य त्या पद्धतीचं उत्तर देणार आम्ही समर्थ. पण व्यासजी मला सांगा की शिवसेना भवनावर जाऊन निदर्शन करण्याची काय आवश्यकता होती? म्हणजे एक तर चौकशीची मागणी करतात, काही दिवस तुम्ही ती मान्यच केली नाही, त्यानंतर आता म्हणतात की ठीक आहे चौकशी झाली पाहिजे. काल तुम्ही ज्या लोकांनी हे आंदोलन चालवलं, ज्या लोकांनी आंदोलनाला पूर्णत्व दिलं, ज्या लोकांनी आपलं जीवन या सगळ्या याच्यासाठी दिलं, त्या लोकांचं जीवन पारदर्शक पद्धतीने बघायची मानसिकता नाही. त्यांना जीवन आजपर्यंत जगले कसे, ते लोक कोण आहेत, कसे आहेत, त्यांचं मागे पुढे कोणी नाही हे सगळं माहीत असताना उगीच कुठलं तरी राजकीय एक्सटेंड करणं आणि एका स्थिर अशा मुद्द्याला उगीच बगल देण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यातून एक राजकीय संभ्रम, एक सामाजिक तेढ निर्माण करून या देशाच्या अत्यंत महत्वाच्या आणि हृदयात भरणाऱ्या अशा विषयाला बगल देण्याचा विरोध केला. या विरोधाला कुठे आम्ही मान्य करत नाही का? हा विरोध केला आम्ही. तुम्ही आम्हाला विरोध केला, तुम्ही आमच्यावर टीका केली, आम्ही त्याचा विरोध करू की असं नाही आहे, हे असं आहे हे सांगायला कोणी गेलं? काय मारामारी करायला गेले? महिलांना मार लागला. अहो तेंडुलकर नावाची महिला आहे, साठे आहेत, हे सगळे मराठी माणसं आहेत, मुंबईतले माणसं आहेत, त्यांच्यावर अशा पद्धतीने घटना? कोणी निदर्शनं करायचे, पोलिसांनी मध्यस्थी करायची, पोलिसांनी त्यांना अरेस्ट करायची, पोलिसांनी ताब्यात घ्यायचं, ते सोडलं आणि मारामारी करायची, हा प्रकार कुठला काढला शिवसेने? कोण शिवसैनिक आहेत याला विचारण्याचं केलं पाहिजे. बिलकुल व्याजी, आता शिवसेनेचे जे नेते आहेत प्रत्येक, म्हणजे संजय आघाडी असतील, सुनील प्रभू असतील, आदित्य आनंद दुबे असतील किंवा अरविंद सावंत असतील, हे सगळे आता भाजपवर तुटून पडले ते असं म्हणतायत की तुम्ही वेळ ठरवा, आम्ही दोन हात करायला तयार होतो. या प्रश्नावर मी नंतर पुढे येतो तुमच्याकडे. जयंत मला सांगा की कालचं जे प्रकरण आहे, म्हणजे भाजप ही पहिल्यांदाच सेना भवनावर गेली आणि आपला निषेध तो व्यक्त केला. आता लोकशाहीमध्ये निषेध व्यक्त करता येतो आणि आपले मुद्दे मांडता येतात, पण केंद्रात सरकार आहे भाजपचं आणि अशा प्रकारचा निषेध महाराष्ट्रात होत असेल तर याचे अर्थ काय काढायचे? याचा अर्थ अगदी सरळ आहे की 8 महिन्यावर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे आणि भाजपकडे सध्या 227 पैकी 82 कॉर्पोरेटर आहे आणि त्यांना स्वप्न पडायला लागलेली आहेत की आपल्याकडे आता 114 येतील. राज्य गेलं तर किमान गेली 30-35 वर्ष जे काही शिवसेनेच्या हातात मुंबई आहे ती तरी आपण ओढून नेऊ. 50,000 कोटीची सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वगैरे जे काही पत्रकार लोक, कारण आता पत्रकारांनी कसं रिपोर्टिंग करावं याच्याविषयी व्यास यांनी आपल्याला बरेच धडे दिले. मला अनेक वेळा प्रश्न पडतो की आपण लिहिताना बोलताना प्रत्येक वेळेला भाजपच्या नेत्यांच्या घरी जावं, त्यांच्याकडून त्यांना विचारावं का की आम्ही कसं लिहावं हो. आम्हाला जे आम्हाला ज्या चष्म्यातून दिसतं आणि आम्हाला जसं दिसतं, विलास तुला जसं दिसतं आणि जे वाटतं ते तू बोलशील आणि लिहिशील. तू मलाही विचारणार नाही की व्यास नाही विचारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे दिसतं ते आपण लिहितो, आपल्याला जे वाटतं ते आपण लिहितो. आणि मला त्यांना हेही सांगायचं आहे की अशाच प्रकारचे बिनबुडाचे आरोप एकेकाळी बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींच्यावर केले होते तेव्हा कोण पुढे होते हेही आठवून पा. मी मुद्द्याला बगल देत नाही, मी पुन्हा कालच्या मुद्द्यावर येतो. माझं म्हणणं असं आहे की कालचा जो काही तमाशा उभा केला तो जाणीवपूर्वक केवळ 8 महिन्यांच्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनच्या आधी जर ते 3 पक्षांची युती होईल की नाही होणार, काँग्रेस वेगळं म्हणत आहे, शिवसेनेने अद्याप तोंड उघडलेलं नाही, कारण उद्धव ठाकरे किंवा सामना
जोपर्यंत बोलत नाही तो एक फार मोठा प्रश्न आहे. सामनाच जोपर्यंत लिहून येते तोपर्यंत काही प्रश्नच उद्भवत नाही. भाजपचं अजून वेगळंच आहे, कारण यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी पत्रकारांशी बोलतच नाही. कारण त्यामुळे गिरीश व्यासना आपल्याकडे फार मोठी डेमोक्रेसी असं वाटायला नको, त्यांच्याकडे डेमोक्रेसी नाहीये. तर त्याच्यामुळे त्याचं पत्रकारांशी पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरणार म्हणजे पंतप्रधान आहे असं मी सरळ म्हणतो. त्यांना जे वाटायचं ते वाटलं. आता प्रश्न असा आहे की 8 महिने उरलेले असताना आपण काहीतरी केलं याचं दाखवायचं. तर अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे शिवसेना भवन, सामनाचं ऑफिस नाही. कारण सामनाच्या ऑफिस पेक्षा जर का तुम्ही बालेकिल्ल्यात घुसलात तर त्याला जास्त पब्लिसिटी मिळेल. मी सरळ शब्दात सांगतोय. आणि ही पब्लिसिटी याच्या पलीकडे काही नाही. आम्ही करत आहोत, मग कोणीतरी अंजली तेंडुलकर त्या महिलेला मार बसला की नाही तथा कधी तरी मला माहितीही नाही. कोणालाही मारणं हे वाईट आहे. आता मला 2-3 गोष्टी फक्त सांगू द्या नंतर त्यांना. पहिली गोष्ट, हिंदुत्व हा शब्द हा भाजपचा किंवा संघाचा नसून तो सावरकरांनी दिलेला आहे. हे याच्याकरता सांगतो आहे की संघाचं कुठलीही आयडियोलॉजी स्वतःची नाही. संघ किंवा भाजप हे कुठलेगिरी करणारा पक्ष आहे हा त्यांना शब्द दिलाय सावरकरांनी. मला वाटतं व्यासना हे नक्की माहिती असेल. सावरकरांना मी कधीही संघाचा मानणार नाही, ते हिंदू महासभेचे होते. दुसरी गोष्ट, आता जे काही हिंदुत्वाचा प्रचार वगैरे किंवा राम मंदिर वगैरे येत आहे, 1986 ची दिले पार्लेची पोट निवडणूक आठवून पहा. हंसराज भुगरांच्या डेथ नंतर जिथून रमेश प्रभू निवडून आले होते त्यावेळेस हिंदुत्व या शब्दाचा वापर व्यास पहिल्यांदा बाळासाहेबांनी केला. त्याच्यानंतर तुम्ही तो उचललेला आहे. तुम्ही सांगू नका तुम्ही ते पहिल्यांदा वापरलेलं नाहीये. त्याच्यामुळे याच्यात शिवसेना पुढे आहे. बाबरी पडल्यानंतर धावून येणारे तुम्ही कोणी नव्हतात. तुमचे नेते सगळे घरात लपून बसले होते. सांगितलं की कदाचित शिवसेनेने पाडलेली असेल. तेव्हा धावून येणारा एकच नेता होता, त्याचं नाव होतं बाळ ठाकरे. ते म्हणाला जर माझ्या शिवसेनेने पाडली असेल पुढचं तुम्हाला माहिती आहे. आता तुमचं आणि त्यांचं मुख्यमंत्री पदावरून पाटलं, त्याच्यानंतर जे काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही हा प्रकार करत आहात. याला प्रश्न सामनाच्या भाषेतून, तर सामनाची भाषा ही आज अशी आहे का? अहो, सामना निघाल्यापासून सामनाची भाषा अशी आहे. सामनाने आतापर्यंत कोणाला सोडलेलं आहे? नितीन गडकरींच्या पासून प्रत्येक अध्यक्षाला त्यांनी अनेक वेळेला भाजपच्या अध्यक्षाबद्दल, भाजपच्या एकूण वागणुकीबद्दल अनेक वेळा टीका केली आहे. तुम्हाला एवढी भाषा आतापर्यंत अनेक अनेक प्रकारच्या त्यांनी टीका केलेली आहे. आत्ताच एवढी भाषा का झोंबली की तुम्ही टीका? हा मुद्दा महत्वाचा आहे. बिलकुल बिलकुल जयंत, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे यापूर्वी सामनाने अनेक वेळा टीका केली आहे, पण अशा प्रकारचा जो म्हणजे सेना भवनावर जाऊन निदर्शन करणं किंवा घोषणाबाजी करणं हे पहिल्यांदा झालं. व्यासजी, एक असं म्हणजे राम मंदिराचा मुद्दा त्याच्यामध्ये जर म्हटलं तर चौकशी व्हायला पाहिजे. तर आधी चौकशी नको असं तुम्ही म्हणत होता, आता भाजप नेते चौकशी करा असं म्हणतात. ही बदललेली भूमिका का? आणि दुसरं एक महत्वाचं ते म्हणजे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून आता तुम्ही सामना असेल, राम मंदिर असेल हे मुद्दे घेऊन शिवसेनेची लढताय. बघा, असं आहे की ही चर्चा सुरू होण्याच्या आधी जयंत मानकीकरांनी जे पत्रकार बसले आहेत किंवा राजकीय विश्लेषक, त्यांनी सांगितलं मगा की माझ्या नावासमोर पत्रकार काढून द्या, मी राजकीय विश्लेषक आहे. म्हणून त्यांचा चष्मा कसा असावा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी लिहावं, त्यांनी बोलावं, घटनांचं विश्लेषण करावं हा त्यांचा अधिकार आहे. आणि तो जन्मजात आहे, त्याला काही कोणी बंधन आमच्याकडनं राहण्याचं काही कारण नाही. आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला राम मंदिराचं आंदोलन सुरू झालं त्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये कोणी सुरू केला, ते कोणी हातामध्ये घेतलं, कोण तिथपर्यंत गेलात, कोण लोक गेलेत, या सगळ्यांचा अभ्यास आपण जास्त वयाने मोठ्या आपण केला असेल, विश्लेषकात खूप वाचलं असेल, खूप लिहिलं असेल, पण हे म्हणण्याचं काही कारण नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आता सगळा व्यवहार व्यवस्थित आहे, याच भाषेचा प्रयोग दुसऱ्या पद्धतीनं करता आला असता की याची चौकशी करा, चौकशीची मागणी करा, हा विषय राम मंदिराचा कुठेही चर्चेत येऊ नये, त्याला गालबोट लागू नये वगैरे वगैरे आपल्याला सामन्यात म्हणता आलं असतं. पण हे सोडून ज्या भाषेची टीका आहे ती टीका अत्यंत वाईट, त्याच्या संदर्भामध्ये जर संभ्रम निर्माण करण्याचं काम आणि पाप जर कुठे होत असेल तर त्याला आम्ही विरोध केला. त्याला विरोध करण्याचं काही अडचणही नाही. बरं, हे तुम्ही जे सांगता की आम्ही पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करतोय, तर मला असं आपल्याला सांगायचं आहे की याच्या आधी जेव्हा निवडणूक झाली
ही तर आता येते आहे. तेव्हा जेव्हा झाली तेव्हा हे सगळे पक्ष वेगळे होते, शिवसेनाही वेगळी होती आणि आम्ही वेगळे लढलो. आणि आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे तिन्ही पक्ष एकत्र जरी आले तरी यावेळेला भारतीय जनता पक्ष हा आपल्या संख्येपासून हा दुप्पट होण्याच्या स्थितीमध्ये राहील एवढं निश्चित रूपाने तुम्ही लिहून घ्या. येणाऱ्या दिवसानंतर निवडणुका होतील, निवडणुका झाल्यानंतर पुन्हा आपण बसू, पुन्हा आपली चर्चा होईल, त्यावेळेला आपण करू. मला आपल्याला एकच विचारायचं आहे, आपण बोफोर्सचा निसटता उल्लेख केला पण जरा एकदा विचार करा ना की नॅशनल हेराल्ड मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात तुमची लेखणी कधी बोलते का? त्या संदर्भात तुम्ही कधी विश्लेषण करता का? त्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना तुम्ही कधी विचारणार आहात का? हे सगळं बंद केलं त्यामुळे ही जी काही वैचारिक दुसरी एक प्रवृत्ती आहे देशात, त्या देशातल्या या प्रवृत्तीनं हे अशा पद्धतीनं आरोप करून एका चांगल्या अशा चालणाऱ्या विचारांवर एक प्रकारचा घाला करण्याचा प्रयत्न केला. राजकारण करावं ते करायला सगळी मोकळी काय, लोकशाही पद्धतीने करावं. आम्ही लोकशाही आम्ही निदर्शन केलं त्याच्यात काही बंधन आहे, परवानगी घ्यायची आहे, पोलिसांनी कारवाई करावी, पण आपल्याला ठोकशाहीचा अधिकार कोणी दिला? आपल्याला चालून जाण्याचा मारण्याचा अधिकार कोणी दिला? हे देखील समजलं पाहिजे. एका टोकावर मर्यादेवर उभे राहिले असते आम्ही उभो होतो, आम्हाला मारण्याचं कारण काय, आमच्यावर चालून येण्याचं कारण काय, हे जरा एकदा विचार केलं पाहिजे. हे काय पाकिस्तानचं संसद आहे का की त्या पद्धतीने आपण मांडतोय? हे सगळे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर निवडणुकीचा तर कुठेही मुद्दा नाही, पण राम मंदिरच्या संदर्भात आम्ही, मी स्वतः दोनदा सेंट्रल जेलमध्ये गेलो, मी दोनदा नैनीच्या आणि प्रतापगडच्या जेलमध्ये गेलो, कारसेवक म्हणून आम्ही देखील तिथे गेलो, त्यावेळेला आम्हाला कोणी रस्त्यामध्ये किंवा कुठेही कोणी शिवसैनिक भेटला नाही, एवढं मात्र निश्चित रूपाने खरं आपल्याला सांगायलाही मला अडचण नाही. पण हे श्रेय आमचं नाही, हे संपूर्ण देशातल्या हिंदू समाजाचं श्रेय की त्यांच्या मनाचा विषय, त्यांच्या मनात असलेला विषय हा पूर्ण झाला, तो नीट पूर्ण होईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी वाटचाल करावी. आज जी सामाजिक परिस्थिती आहे त्याचा देखील एकदा विचार करून किमान शिवसेनेने राजकारणाला आम्हाला काही नाही, तुम्ही 5 वर्ष सत्ता घ्या, तुम्हाला मिळाली आहे, तुम्ही चालवताय चालवा, पण जे जे विषय असे असतील त्या त्या विषयांना समजून त्याच्यावरची भाषण नीट करा. आपणच सगळं करणारे आहोत, ही जी समजण्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती थोडीशी सोडली पाहिजे, हेच आम्हाला या माध्यमातून सांगायचं. पण व्यासाहेब साधा साधा प्रश्न आहे की 2 कोटी रुपयांची जमीन 18 कोटी रुपयाला जाते, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे की नाही? आणि हाच मुद्दा शिवसेनेने उचलला होता, संजय राऊत यांनी अग्रलेखामध्ये म्हटलं होतं. मला काय म्हणायचं आहे, आठवलं असेल, या देशामधला मीडिया आणि पत्रकार हा अत्यंत जिवंत आहे, किंबहुना समाजाचा आणि देशाचा मोठा आधार आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांनी कोणाला विचारलं पाहिजे? तुम्ही खरेदी करणाऱ्यावर टीका करू शकता पण विकणाऱ्याला तेवढे पैसे मिळाले, त्यांनी ते मागितले की नाही? 1800 रुपये स्क्वेअर फूटच्या प्रमाणे ती जागा जाते, जवळपास 1200 ते 1800 रुपये स्क्वेअर फूट, आणि ती अयोध्या रेल्वे स्टेशनच्या जवळ एवढी मोक्याची जागा, जेव्हा सगळ्या ठिकाणी खरेदी चालू आहे, त्या व्यक्तीने आपला लाभ घेतला, पण तो व्यक्ती जो आपला नाही तो व्यक्ती मुस्लिम आहे, जरा एकदा त्याला तर विचारा काय खरं आहे त्याच्यातलं, आपण उगीच चर्चा करण्याचं काय कारण? त्यांनी सांगावं ना, तुम्ही त्याच्याकडनं वधून घ्यावं, तुम्ही टीव्हीवर त्याला आणावं, त्याच्याकडनं बोलून घ्यावं की हो मला हे मला विकायची नव्हती, त्यांनी मनापासून दिली आणि सांगितलेली किंमत तो कमी करायला तयार नाही, त्या किमतीत मंदिराला आवश्यक होती, व्यासाला गरज होती, ती घेण्याचं काम केलं, याच्यात कुठेही बिघडलं नाही. हे एक खरेदी करणं हा एक प्रकारचा व्यवहार आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही आणि राम सेवक कधी भ्रष्टाचार करणार नाही. या देशातल्या करोडो हिंदूंचा त्या संस्थेवर विश्वास आहे आणि ते प्रामाणिक लोक आहेत, एवढं आम्ही इथेच निश्चित सांगू शकतो. चला जैन जैनजी बोला, तुम्ही हात वरती केलं तर बोला. हो, पहिली गोष्ट, चॅनेल म्हणजे चॅनेल वरच चर्चा सुरू व्हायच्या आधी जे काही आपण बोललेलो असतो ते ऑफ द रेकॉर्ड असत आणि ते ऑन रेकॉर्ड आणण्याची चूक आपण नेहमी प्रमाणित केली. अशा वेळेला आपलं नाव कसं लिहिलं जातं, कसं लिहिलं जावं, तर तुम्ही जर काही टीव्हीवर मला पाहत असाल तर माझं नाव नेहमी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून येतं किंवा ज्येष्ठ पत्रकार, तर मी त्याला ते सांगितलेलं होतं, विलास माझा मित्र म्हणून मी सांगितलं, ते आपण ऑन रेकॉर्ड आणणं ऑफ हे योग्य नव्हे, म्हणजे हे पुन्हा नीतिमत्तेत बसत नाही, हे मी अगदी स्पेसिफिक सांगतो, कारण आपण ऑफ द रेकॉर्ड जे बोलतो जेव्हा सगळ्यांसमोर ते नाव जेव्हा ऑनलाईन सगळ्यांसमोर ते पत्रकार लिहिलं गेलं होतं त्यावेळेला तुम्ही बदललं त्याला, आपण तपासून घ्या.
चार्ज वेळ होती, इट वॉज ऑनलाईन. हे बघा एअरवर नव्हतो तेव्हा, आधी मी विलासला सांगितलं माहिती नाही, त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. हे बघा, त्यांचं आता यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिराच्या त्याच्यामध्ये ते स्वतः गेले होते, त्यांना कुठेही शिवसैनिक दिसले नाहीत. मी सुंदरसिंग भंडारींची प्रेस कॉन्फरन्स दाखवू, जेव्हा बाबरी पडली होती, त्यांना प्रश्न विचारण्यात आला की या शिवसेनाने गिराई है क्या, हा हो सकता है असं म्हणणारे यांचे सुंदरसिंग भंडारी होते. एनिवे, शिवसैनिक गेलेले नव्हते हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. मनोहर जोशी तेव्हा नंतर जे पुढे मुख्यमंत्री झाले ते फक्त लखनऊ पर्यंत गेलेले होते, पण क्रेडिट कारण वेळेवर सगळेजण घाबरलेले होते की कोणीच नाही, आणि तेव्हा त्यांना बाळासाहेब सापडले की एक माणूस जर माझ्या माणसांनी केलेलं असेल. आपण आता पुन्हा अगदी आजच्या मुद्द्यावर, कारण मागच्या मुद्द्यावर जायचं नाहीये, तुमच्या दृष्टीने राम मंदिर हा भावनेचा सर्वांना अभिप्रेत असलेला असेल, आमच्या दृष्टीने तो सर्वांना अभिप्रेत असलेला नाही, एका विशिष्ट समाजातल्या एका विशिष्ट सेक्शनला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हवा असलेला विषय म्हणजे राम मंदिर, याच्या पलीकडे हा विषय नाही. तुम्हाला वाटतं तो तमाम हिंदू समाजाला 10,000 लोकांच्या रक्ताचे पाठ वाहून जर का असं एखादं मंदिर उभं राहत असेल, तर माझ्यासारख्या त्या समाजात जन्मलेल्या माणसाला असं मंदिर योग्य वाटणार नाही, हे मी माझं मत म्हणून सांगतो. आता राहता राहिला प्रश्न, जो कालपर्यंत जी व्यक्ती, जे शिवसेना कालपर्यंत तुमच्याबद्दल भरभरून हिंदुत्व वगैरे, प्रो हिंदुत्व, प्रो बीजेपी लेख लिहित होती, 1.5 वर्षात एकदम कांडी फिरली मुख्यमंत्री पदावरून. प्रश्न असा आहे, आपण कितीही नाही म्हटलं व्यास की तुम्ही अगदी फ्रँकली बोलताय, मी पण तेवढंच फ्रँकली बोलतो, तुम्ही किती म्हणा राजकारण आणू नका, तुम्हाला एक सांगतो, अगदी बारशापासून तर मृत्यूपर्यंत राजकारणी व्यक्ती हा फक्त राजकारण करतो, आणि तो कोणत्याही पक्षाचा असू दे. मी माझं एक परमनंट वाक्य सांगतो, राजकारण करू नका असं म्हणू नका, राजकारणाशिवाय राजकारणी व्यक्ती काहीही करत नाही. तो तिथे जातो ते सुद्धा फोटोमध्ये आपण कुठेतरी दिसू म्हणून जात असतो. फ्रँकली स्पीकिंग, माझे अनेकांचे जवळचे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, तरी पण मी माझं ऑब्झर्वेशन, विश्लेषण माझं मांडत आहे. आता तुम्ही राजकारण करू नका, हे बघा हिंदुत्व हा विषय इथे आला, तुम्हाला नेमकं शिवसेना भवनावर जायची गरज काय, तुम्ही सामनावर का नाही जाऊ शकत. याच्या आधी नितीन गडकरी किंवा राजनाथ सिंग, अटल अडवाणींवर त्यामध्ये कमी टीका झाली आहे, पण गडकरी आणि राजनाथ सिंगावर किती मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे, मुरली मनोहर जोशींवर किती टीका झालेली आहे, त्यावेळेस तुम्ही का नाही केला, तुम्ही नेमके आत्ताच का आला. हे बघा, वेळ याला फार महत्व असते, मग याचा संबंध 8 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकांशी तर नाही, अगदी सरळ प्रश्न आहे. आणि हा प्रश्न तुम्ही वारंवार जे पत्रकारांना, तुम्ही त्या नॅशनल हेरॉल्डला का नाही प्रश्न विचारला, तुम्ही यांना का नाही प्रश्न विचारला, निवडणूक आमच्या समोरचं लक्ष नाही, निवडणूक जनतेच्या माझं पूर्ण झालेलं नाही, माझं पूर्ण झालेलं नाही. शेजारचा माणूस हा जास्त वाईट आहे म्हणून मी थोडा तरी वाईट होतो असं कायद्याने म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. शेजारच्या माणसाने अमुक एक गुन्हा केलेला आहे म्हणून मी त्याच गुन्ह्याचं मायनर रिपिटेशन करतो असं म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. नॅशनल हेरॉल्डची केस सुरू आहे किंवा नॅशनल हेरॉल्ड जे काही काय इन्व्हेस्टिगेशन, ते तुम्ही सरकारमध्ये आहात, वाजपेयी सरकारमध्ये होते, आज तुमच्या 12 वर्ष, तुम्ही का नाही इन्व्हेस्टिगेट केलं? अहो, तुमची स्केलेटन्स बाहेर येत आहेत. तुम्ही गंगेचं पाणी निघलं 10 रुपयात 1982 साली, मी नागपूर होतो तर मला माहिती आहे, तिथपासून तर आत्ताच्या 16 कोटी पर्यंत तुमचं स्केलेटन जर का काढायला लागलं तर किती आहे तुम्हाला माहिती आहे तुमचे? त्याच्यामुळे या 10 रुपयाच्या गंगेच्या बाटलीपासून गंगेचं पाणी, कुठलं पाणी होतं कोण जाणे, ते शुद्ध होतं की कुठलं नळाचं होतं, आणि आतापर्यंत 2 कोटी वारंवार तुम्ही हे का सांगता की आम्ही मुस्लिमांकडून जमीन घेतली म्हणून काय संबंध येतो आहे? तुम्ही जमीन घेतली जमीन घेतली, तुम्ही डेलिबरेटली मुस्लिम का बोलता? आम्हाला ही सुद्धा नाटकं माहिती आहेत की राम पहिल्या रामरथ यात्रेचा ड्रायव्हर मुस्लिम, पहिल्या रामरथ यात्रेचा ड्रायव्हर मुस्लिम होता, डोंबिवलीचा होता, हेही आम्हाला माहिती आहे. हे सगळे नाटकं असतात, हे सगळं लोकांच्या दाखवण्यापुरतं असतं. आतमधला तुमचा चेहरा हा पूर्णपणे अँटी मुस्लिम असतो, हे आम्हाला माहिती आहे, हे जनतेला माहिती आहे. घरातून बाहेर पडणं आवाज येत नाहीये. ठीक आहे जयंतजी, ठीक आहे ठीक आहे. मुद्दा लक्षात आला जयंत, म्हणजे आतील चेहरा वेगळा आणि बाहेरचा चेहरा वेगळा. व्याजी आवाज येतोय?
व्याजी आवाज पोहोचतोय तुम्हाला? अनम्यूट अनम्यूट करा, तुम्ही अनम्यूट करा व्याजी. व्याजी अनम्यूट करा, तुमचा माइक जो आहे तो अनम्यूट करा. ठीक आहे, व्यास गिरीश व्यास यांच्याशी संपर्क होत नाहीये. मी अमितला विनंती करेल की पुन्हा एकदा व्यास यांच्याशी संपर्क करावा. पण जे आहेत दोन गोष्टी आहेत की एखादा राजकीय पक्ष जो आहे तो राजकारण तर करणार, आणि तो मग 8 महिन्यानंतर निवडणुका असो किंवा 1 महिन्याच्या आधी निवडणुका असो किंवा 4-5 वर्षाची निवडणुका असो, पण या सगळ्या शिवसेना भाजपचे संबंध जे आहेत हे आता इथून पुढे दुरुस्त होतील असं वाटतं तुम्हाला? कारण एवढे काल म्हणजे काल तर एकदम हाईट होती, म्हणजे भाजपचे कार्यकर्ते सेना भवनावर गेले आणि ज्या प्रकारे हंगामा झाला, ज्या प्रकारे मराठीमध्ये कोकणामध्ये राडा हा शब्द वापरतात तो राडा झाला, ते इथून पुढे भविष्यामध्ये कधी शिवसेना भाजप एकत्र येतील असं म्हटलं जात कधी? राजकारणात काहीही घडू शकतं. म्हणजे 30 वर्ष एकत्र राहिलेले शिवसेना बीजेपी अचानक वेगळे झाले आणि काँग्रेसला वाटेल तसं बोलणारे शरद पवारला मैद्याचं पोतं ज्या बाळासाहेबांनी खुलेआम मिटिंग मध्ये म्हटलं, आज त्या शरद पवारांच्या बरोबर उद्धव ठाकरे बसतात. राजकारणात काहीही घडू शकतं हे मला मान्य, पण मी अगदी प्रॅक्टिकल तुमच्या समोर बाजू मांडतो ती अशी आहे की आज इथे राहून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे, ते त्यांना भाजपमध्ये जाऊन मिळणार आहे तर त्याचं उत्तर आपण दोघही पत्रकार म्हणून विश्लेषक म्हणून देऊ नाही. मग ते हे सोडून कशाला जातील? इथे राहून अजित पवारांना विथ ऑल फुल अथॉरिटी जर त्यांना इथे राहून मिळत आहे उपमुख्यमंत्री पद तर त्यांना तिथे जाण्याची गरज काय? काँग्रेसचं पक्ष काँग्रेसची एक आयडियोलॉजी आहे, ते कधीही पण जे कमिटेड काँग्रेसमन असतात ते कधीही आपल्या आयडियोलॉजीला सोडत नाही. त्याच्यामुळे काँग्रेसमधून कधी एखादे काही कोणी बाहेर पडतील किंवा तो जाईल त्यांच्या तशी पण शक्यता वाटत नाही. त्यामुळे इथे राहून याचा अगदी सरळ अर्थ सांगतो की काही फार मोठी आयडियोलॉजी वगैरे काही नाही, कॉमन मिनिमम प्रोग्राम तसा प्रत्येकाचा बेसिक अजेंडा आहे. इथे राहून मला 5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मिळालं आणि माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊतांनी 2 दिवसांच्या पूर्वी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि एडिट मध्ये पण सांगितलं की आमचं डील झालाय म्हणून. म्हणजे जे उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मागत होते त्यांना इथे राहून जर का 5 वर्ष मिळत आहे तर ते भाजप बरोबर कशाला जातील? साधा माझा प्रश्न. आणि आता पुढचा साधा प्रश्न असा आहे की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेवढा महत्वाचा महाराष्ट्र देशाला तेवढा महाराष्ट्राला मुंबई महत्वाची. 50,000 कोटी रुपयाचं आपलं बजेट असतं, तर त्याच्यामुळे ह्या बजेटवर एक प्रकारे शिवसेनेचा वर्चष्मा 1985 पासून आहे, 1985 ते 2022 म्हणजे जवळपास 37 वर्ष त्यांचं राज्य आहे. तर आता हे लोक प्रयत्न करतात, त्यांच्याकडे 82 जागा आहेत, जसे म्हणाले की आम्ही 114 डबल जाऊ काय तेवढं काही नाही, पण 3 पक्ष जर एकत्र आले तर ते कठीण जाईल आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे. चला ठीक आहे व्याजी, तुमचा तुम्ही आवाज पोहोचतो माझा तुम्हाला? तुम्ही मध्यंतरी डिस्कनेक्ट झाला होता, आता पोहोचतोय मध्ये होती. हा बिलकुल, जयंत माईंदकर यांचा मुद्दा होता की तुम्ही मुद्दा म्हणून मुस्लिम हा हे नाव घेऊन तुम्ही या सगळ्या मुद्द्याचं राजकारण करतात, काय उत्तर आहे तुमचं? मला असं स्पष्ट मी आधीच सांगितलं पुन्हा सांगतो, मागच्या वेळेला महानगरपालिका निवडणूक लढलो आम्ही, शिवसेनेच्या विरोधात लढलो आम्ही आणि लढून जी आहे स्थिती ती तुमच्या समोर आहे आणि पुन्हा शिवसेनेच्या किंवा जे कोणी प्रस्थापित असते विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यांनी राज्यभर युती करावी, त्यांनी महानगरपालिकेत युती करावी, जिल्हा परिषदेमध्ये करावी, लोकांना जो कौल द्यायचा तो देत. पण या दृष्टिकोनातून ही जेव्हा घटना होते आणि त्याची रिॲक्शन होते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने लोकांच्या हा विषय नाही की 50,000 महानगरपालिका 50,000 कोटीची महानगरपालिका हातात यावी यासाठी केलेलं एक काम नाही. हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, आपल्या माध्यमातून सांगतो टोलेजी की आम्ही याच्या अजेंड्याचे नाही. राम मंदिरचा मुद्दा संविधानाचा मुद्दा आहे, हा भावनिक मुद्दा आहे आणि या संदर्भामध्ये जोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य येत नाही, जोपर्यंत मीडिया समोर आपण सगळं आणून दाखवत नाही, एखाद्यावर आरोप ठेवताना कोणीतरी बोलला म्हणून आपण आरोप ठेवण्यापेक्षा चौकशीची मागणी करा ना, त्याला काही अडचण नाही,
कुठल्या दुसऱ्या पद्धतीने करता येते, लिहून करता येते, भाषेचा वापर करून करता येते. व्याजी व्याजी कुठे आपण बोलतो, व्याजी नाही नाही व्याजी कुठे ती मुळीच नाही, तिथं ह्या विषय नसता झाला तरी आम्ही त्यांच्या विरोधात लढणार म्हणजे लढणार. बिलकुल, चला ठीक आहे. खूप खूप धन्यवाद गिरीशजी आणि जयंती, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला ही चर्चा आवर्ती घ्यावी लागते. पुन्हा कधी मी चर्चा यावर ठेवेल, पण तुर्तास मी इथेच सांगतो. आपण पात्रा मार्च पाहू. थँक्यू, नमस्कार.